नमस्कार मित्रांनो, एन के ऑनलाईन क्लासमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, इयत्ता 12वी वाणिज्य शाखेच्या संदर्भातील बोर्ड वेळापत्रक आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत. फेब्रुवारी 2024 जी बोर्डाची परीक्षा होणार आहे त्या बोर्ड परीक्षेचं वाणिज्य शाखेचं वेळापत्रक आहे. मित्रांनो, बोर्डाकडून जे छापेल स्वरूपातलं वेळापत्रक कॉलेज आणि शाळांना पाठवलं जातं, तर त्या छापील जे काही वेळापत्रक आहे त्याच्याप्रमाणेच बोर्डाच्या परीक्षा होणार असतात. ऑलरेडी ऑनलाईन पद्धतीने बोर्डाने त्यांच्या वेबसाईटवरती काही दिवसांपूर्वीच वेळापत्रकं अपलोड केलेली होती. त्याच्यात काही चेंजेस होते, ते चेंजेस करून हे सगळे वेळापत्रकं अपलोड करण्यात आली होती. आणि त्या वेळापत्रकामध्ये एक टिप दिलेली होती की आम्ही जे बोर्डाचं फायनल वेळापत्रक आहे ते शाळा महाविद्यालयाला पाठवणार आहोत, त्यामध्ये व्यवस्थित तुम्ही चेक करून घ्या. ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती इतर व्हॉट्सअप असेल किंवा इतर कुठली माध्यम आहेत किंवा इतर कुठले चॅनल असतील त्यांच्या माध्यमातून अशी जर वेळापत्रक येत असतील तर त्याच्यावरती विश्वास ठेवू नका. शाळेमध्ये तुमच्या ते बाहेर शोकेशवरती छापील स्वरूपातलं बोर्डाचं टाइमटेबल लावलं जातं, त्याच्यातून ते व्यवस्थित चेक करून घ्या. त्या पद्धतीनेच परीक्षा होणार असतात. तर मित्रांनो, यापूर्वी आपण कलाशाखेच्या संदर्भात असंच ते शाळेत जे वेळापत्रक आलेले आहे त्याच्यावरून फक्त कलाशाखेचं वेळापत्रक आपण सेपरेट तयार केलं विषय विचारात घेऊन, आणि त्यानुसार विद्यार्थ्यांना जे 6 विषय असतील त्यांचे टाइमटेबल त्या ठिकाणी पाहायला मिळेल. आज आपण वाणिज्य शाखेच्या संदर्भातल्या वेळापत्रकावरती चर्चा करणार आहोत. तर तुम्हाला हे वेळापत्रक फक्त विज्ञान शाखेचं सेपरेट करून मी या ठिकाणी देत आहे. तर पहा, तुम्हालाही ह्या वेळापत्रकामध्ये पुन्हा एकदा खात्री करायची आहे. शाळेच्या वेळापत्रकावरती जे विषय आहेत ते शोधणं फार अवघड जातं, कारण सगळ्या शाखेंचे एकत्र सब्जेक्ट त्या ठिकाणी असतात आणि दुपारशी सकाळसत्र दुपारसत्र असं काही लक्षात येत नाही. तर हे विद्यार्थ्यांना व्यवस्थित समजावं ह्या हेतून आपण अशा पद्धतीने सेपरेट व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला हे वेळापत्रक पुरवत आहोत. तर पहा, इथं आपण सुरुवातीला क्रमांक घेतलेले आहेत, त्यानंतर वार घेतला आहे, कुठल्या वारी तो पेपर असणारे दिनांक घेतलेला आहे, नंतर वेळ विचारात घेतलेली आहे, कारण सगळे पेपर एकाच वेळी होत नाही आहेत, काही सकाळी काही दुपारी आहेत, आणि नंतर विषय पाहणार आहोत. तर सुरुवातीला पहिला विषय जर आपण विचारात घेतला तर तो आहे बुधवारी आहे 21/2/2024 रोजी 11 ते 2 या वेळेमध्ये विषय आहे इंग्रजी विषयाचा पेपर सुरुवात होते आपली इंग्रजीपासून 21 तारखेला. तर मित्रांनो, हा जो पेपर आहे तो 11 ते 2 या वेळेमध्ये मी फक्त लेखी स्वरूपातलं वेळ या ठिकाणी विचारात घेतली. तसं पाहिलं तर तुमच्या रिसिटवरती पण अशा स्वरूपाचं वेळापत्रक देण्यात येणारच आहे, रिसिटवर पाहून देखील तुम्ही परीक्षेला जाऊ शकता. पण तुम्हाला खात्री करायची आहे रिसिटवरती दिलेली टाईमटेबल, मी आज तुम्हाला सांगत असलेले टाईमटेबल आणि शाळेमध्ये जे लावलेलं आहे ते टाईमटेबल सगळे व्यवस्थित चेक करून घ्या बरोबर आहेत का. काही चूक असेल तर आपल्या शिक्षकांच्या निदर्शनास आणून द्या. तर त्या रिसिटवरती तुमचा टायमिंग जो आहे परीक्षेचा तो 10:30 आहे, 10:30 ते 2 असा आहे, कारण अर्धा तास आधी तुम्हाला परीक्षा हॉलमध्ये घेतलं जातं आणि तेव्हापासून तुमची परीक्षेची प्रोसेस सुरू होते. मग त्या सुरुवातीच्या अर्धा तासामध्ये आपल्याला रेषा मारणं, पहिल्या पेजवरती माहिती भरणं, बारकोड चिटकवणं, होलोग्राफ चिटकवणं, तुमच्या सह्या असे बरेचसे कामं करावे लागतात, आणि 10 मिनिट आधी प्रश्नपत्रिका वाचन करणं, आणि शार्प 11 पेपर आपण लिहायला सुरुवात करतो. तर त्यामुळे 11 टायमिंग मी ह्या ठिकाणी विचारात घेतलेला आहे. तुमच्या रिसिटवरती तो 10:30 असेल आणि दुपारच्या सत्रामध्ये तो 3 पेपर असेल तर 2:30 असं टायमिंग त्या ठिकाणी दाखवलेलं असेल. दुसरा पेपर आहे गुरुवारी 22/2/2024 रोजी 11 ते 2 हीच वेळ आहे, परंतु पेपर आहे मित्रांनो हिंदीचा. आता ज्या कॉमर्सच्या विद्यार्थ्यांना हिंदी हा सब्जेक्ट नसेल त्यांच्यासाठीच हा पेपर असेल, अदरवाईज तुम्हाला इतर कॉमर्सच्या वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांना 22 तारखेला सुट्टी असेल. त्यांचा पुढचा पेपर जो आहे तो नेक्स्ट जर पेपर पाहिला आपण तो शुक्रवारी येतो आणि तो 23/2/2024 रोजी 11 ते 2 ह्या वेळेमध्येच मराठी विषयाचा पेपर आहे. ज्यांना हिंदी नाही आहेत त्यांचा 21 तारखेला इंग्रजीचा पेपर झाल्यानंतर 1 दिवसमध्ये सुट्टी आहे आणि 23 तारखेला त्यांचा मराठीचा पेपर आहे.
तर अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी एक दिवसाचा वेळ अभ्यास करण्यासाठी मिळू शकतो. त्यानंतर नेक्स्ट पुढचा जर विचार केला तर पुढचा पेपर आहे सोमवारी, दिनांक आहे 26/2/2024 आणि वेळ आहे 11 ते 2. या वेळेमध्ये पेपर आहे वाणिज्य संघटन आणि व्यवस्थापन, OCM म्हणतो आपण त्याला. तर हा OCMचा पेपर आपल्याला 26 तारखेला असल्याचं पाहायला मिळते. त्यानंतर नेक्स्ट पुढचा पेपर आहे बुधवारी, पुन्हा एक दिवसाची सुट्टी आपल्याला या ठिकाणी आहे, 28/2/2024 रोजी 11 ते 2 या वेळेमध्ये चिटणीसांची कार्यपद्धती म्हणजे SPचा पेपर आहे. मित्रांनो तुम्ही म्हणाल मग 27 तारखेचं काय, तर 27 तारखेला मित्रांनो दुसरा कुठल्या तरी एखाद्या विषयाचा पेपर असतो जो आपल्या वाणिज्य शाखेसाठी नाही आहे, त्यामुळे आपण त्या दिवशी येत नाही. ज्या विषयाला विद्यार्थी असतील ते विद्यार्थी परीक्षेला जातील, म्हणजे परीक्षेची बोर्डाची परीक्षा ही रोज चालू असते, पण आपले जे विषय आहेत 6 ते ज्या दिवशी आहेत त्याच दिवशी आपल्याला जायचं आहे, त्यामुळे आपल्याला मध्ये बरेचसा गॅप मिळतो किंवा मध्ये सुट्टी मिळते. आता तुम्ही हे सगळे पेपर आहेत ना ते समोर जर पाहिले तर तुमच्या लक्षात येईल प्रत्येक पेपरला सुट्टी हे आपल्याला पाहायला मिळते. तर अशा एक सिस्टमॅटिक पद्धतीने हे वेळापत्रक बसवलेलं असतं की प्रत्येक पेपरच्या वेळेस प्रत्येक शाखेच्या विद्यार्थ्यांना एखाद दिवसाची तरी सुट्टी अभ्यासासाठी मिळू शकते. नेक्स्ट पहा पुढचं आहे मंगळवारी 5/3/2024, वेळ आहे 11 ते 2 या वेळेमध्ये, पेपर आहे सहकार कोऑपरेशन. मित्रांनो डायरेक्ट 28/5 पेपर आहे, म्हणजे तुम्हाला किती दिवसांचा वेळ ह्या ठिकाणी, 29 तारीख आहे या वर्षीच्या कॅलेंडरमध्ये, सो ती 1 आणि 4 5 दिवस तुम्हाला कोऑपरेशनचा अभ्यास करायला मिळू शकतो. तर त्याचं नियोजन तुम्हाला ह्या वेळापत्रकाच्या माध्यमातून करता येणार. नंतर पुढचा पेपर आहे गुरुवार, दिनांक 7/3/2024 रोजी 3 ते 6, टायमिंग पहा मित्रांनो, वेळ या ठिकाणी 3 ते 6 आहे आणि पेपर आहे पुस्तक पालन आणि लेखाकर्म बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी. तर मित्रांनो अकाउंटचा पेपर जो आहे तो दुपारी आहे 3 ते 6 वेळेमध्ये, लक्षात ठेवा वेळ महत्त्वाची आहे. त्यानंतर 8वा पेपर आहे पुढचा शनिवारी, दिनांक आहे 9/3/2024 रोजी 3 ते 6 हीच वेळ आहे, 3 ते 6 या वेळेमध्ये पेपर आहे अर्थशास्त्र इकॉनॉमिक्सचा. हा सगळ्यात शेवटी पेपर आहे आपला आणि हा पेपर झाला म्हणजे तुमचे सगळे पेपर या ठिकाणी कंप्लीट झालेले असतील. तर हे बुक कीपिंग आणि अकाउंटन्सी म्हणजे अकाउंटचा आणि इकॉनॉमिक्सचा पेपर 3 ते 6 आहेत, बाकीचे सगळे पेपर तुमचे 11 ते 2 या वेळेमध्येच होणार आहे. इकॉनॉमिक्सला आपल्याला एकच दिवसाची मध्ये सुट्टी मिळते, ती सुट्टी तुम्हाला आधीच्या पेपरच्या वेळेस काही दिवस अभ्यास करायला वापरता येऊ शकते. जसे सहकारच्या पेपरला 4 दिवसाची सुट्टी आहे, तर काही विद्यार्थ्यांना सहकार विषयच नसणार आहे, तर त्यांना डायरेक्ट 28/7 पेपर येतो, मग मध्ये खूप दिवसांचा गॅप आहे. तर 4 आणि 5 असं विभागणी करून 4 दिवस इकॉनॉमिक्सचा अभ्यास, 5 दिवस अकाउंटचा अभ्यास अशा पद्धतीने नियोजन करता येईल आणि त्याप्रकारे व्यवस्थित नियोजन करून अभ्यास करून तुम्हाला ह्या दोन्ही विषयांची परीक्षा देता येणार आहे. तर मित्रांनो चला अशा प्रकारे हे वाणिज्य शाखेचं वेळापत्रक ह्यावर्षी असणार आहे. मला वाटतं आहे वाणिज्य शाखेचे सर्व विषय याच्यामध्ये आलेले असावेत. याच्या व्यतिरिक्त काही विषय असतील की जे काही ठराविक शाळा कॉलेजमध्ये असतात, तर त्या विद्यार्थ्यांनी त्यांचे विषय पाहून ह्या ठिकाणी लिहून घ्या. अशा प्रकारचं हे तुमचं बोर्डाचं वेळापत्रक आहे. ठीक आहे मित्रांनो, चला तर मग आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूया. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये अशाच प्रकारे काही महत्त्वाच्या माहित्यांसोबत. तोपर्यंत नमस्कार.